एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मराठा समाजाच्या करता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने मोठ्या प्रमाणावर झाली, परंतु शेवटपर्यंत विनायकराव मेटे हे ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि ती निभावली देखील. आज देखील ते रात्रभर प्रवास करून का आले, का तिथं पहाटे पोहोचले होते, की त्यांना सकाळी सकाळी मुंबईमध्ये येऊन नंतर मुख्यमंत्री महोदयांनी लावलेल्या बैठकीला त्यांनी ह्या सगळ्यांना फोन केले आणि यांना सांगितलं की तुम्ही सगळे या, आंदोलनं आपण करतो, परंतु आंदोलनं करण्यापेक्षा आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे, तर चर्चा करून चर्चेतनं काही मार्ग जर निघाला तर ते जास्त सगळ्यांना उपयुक्त ठरेल, अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि म्हणून ते तिकडं निघालेले होते बीडवरून. पण रात्रभर प्रवास आणि माझं स्वतःचं मत आहे की त्या प्रवासात ड्रायव्हर रात्रभर जागा होता आणि त्याला कुठंतरी डुलकी लागली असावी आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं असावं. अर्थात तुम्हीच मला आत्ता सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी ह्याची चौकशी करावी अशा प्रकारचं सुतोवाच केलं, त्याच्यातनं आणखीन चित्र स्पष्ट होईल. कारण काय, कंटेनरच्या संदर्भातलं आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की कंटेनरचा वेग किती असतो आणि कारचा वेग किती असतो हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. पण अतिशय एक हरहुन्नारी आणि सर्वांना हवा असा वाटणारा आमचा सहकारी आम्ही आज गमवलेला आहे. राजकीय वेगवेगळे पक्षामध्ये आम्ही असू, परंतु आमचे जे काही जिव्हाळ्याचे संबंध होते ते कधी कमी झाले नाही, त्याला कधी आम्ही लोकांनी अंतर पडून दिलं नाही, विनायकरावांनी पण नाही आणि मी पण नाही. आता ताईं पण बोलत असताना तेच सांगत होत्या आणि अक्षरशः 4 दिवसापूर्वी पहिली अपॉइंटमेंट त्यांनी माझ्या देवगिरीवर घेतली होती. बराच वेळ आम्ही चर्चा केली. आत्ता जे काही राजकीय घडामोडी आपल्या राज्यामध्ये घडतायत घडल्यात त्याहीबद्दल चर्चा झाली, आरक्षणाच्या संदर्भातली पण चर्चा झाली आणि तो 15 तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली.